मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. पवित्र पोर्टलवरती जी काही लेटेस्ट सूचना आलेली आहे, लेटेस्ट अपडेट आलेली आहे, त्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरिता हा मी व्हिडिओ बनवत आहे. जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, महत्त्वाची सूचना दिलेली आहे की 29 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 85,000 अधिक उमेदवारांनी विथ किंवा विदाऊट इंटरव्ह्यू संस्थाचे प्रेफरन्सेस जनरेट केलेले आहेत. त्यातील 59,446 जास्त विद्यार्थ्यांनी प्रेफरन्सेस यशस्वीरित्या लॉक केलेले आहे. इतर उमेदवारांनी 30 जूनपर्यंत किंवा त्याच्या पूर्वी प्रेफरन्सेस लॉक करावेत. या उमेदवारांना कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे सध्या आपल्याला लक्षात आलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रभरामधले 59,000 जास्त विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहे किंवा जनरेट केलेले आहे. आणि एक गोष्ट अजून त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेली आहे की 30 तारखेच्या नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये या पवित्र पोर्टलला मुदतवाढ दिली जाणार नाही. त्याच्यासोबतच एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे जो की बऱ्याच उमेदवारांना आपला प्रॉब्लेम आला होता की ज्या उमेदवारांचे फॉर्म पूर्वी सेल्फ सर्टिफाय होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे अजूनपर्यंत त्यांना लॉग इन करूनच झाले नाही किंवा अशाच प्रकारचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला, त्या उमेदवारांनी डिप्टी डायरेक्टर एज्युकेशन कार्यालयाअंतर्गत पवित्र मदत केंद्रावर जाऊन याबाबत 28 तारखेपर्यंत जर का नोंद केली असेल, फक्त अशा उमेदवारांसाठी ही सूचना आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की आपले प्रेफरन्सेस लॉक करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सध्या तांत्रिक बाब लक्षात घेता या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीमध्ये लॉग इन व इतर सुविधा उपलब्ध करून देता येणार नाही. त्यामुळे इतरांचे लॉक करण्याची प्रक्रिया एकदा संपली, म्हणजे 30 जूनला एकदा लॉक करण्याची प्रक्रिया बाकी सर्वांची संपली, तर 1 जुलै रोजी डिप्टी डायरेक्टर एज्युकेशन कार्यालयाअंतर्गत जे काही पवित्र मदत केंद्र आहे त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता त्यांनी स्वतः उपस्थित राहायचं आहे. त्या ठिकाणी त्यांची योग्य ती तांत्रिक अडचण सोडून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. फक्त याच उमेदवारांनी 1/7/19 या दिनांकास विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील पवित्र मदत कक्ष येथे उपस्थित न राहिल्यास याची जबाबदारी उमेदवाराची राहील. म्हणजे या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांना युअर फॉर्म इज नॉट सेल्फ सर्टिफाय असा प्रॉब्लेम येतो परंतु ऑलरेडी त्यांचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय आहे आणि अशा उमेदवारांनी 28 तारखेच्या पूर्वी जे उपसंचालक कार्यालय आहे त्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन दिलं होतं या अशा प्रकारची तक्रार दिली होती, फक्त आणि फक्त अशा उमेदवारांना 1 जुलै रोजी त्या ठिकाणी स्वतःहून उपस्थित राहायचं आहे आणि आपली जी काही समस्या आहे ती मांडायची आहे. त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला समोरासमोर तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त केला जाणार आहे. आणि फक्त याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की जर अशा प्रकारचे उमेदवार असतील की ज्यांना असा प्रॉब्लेम आहे परंतु त्यांनी 28 तारखेच्या पूर्वी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलेलं नाही तर त्यांचाही या ठिकाणी विचार केला जाणार नाही. अशा प्रकारची ही एक महत्त्वाची सूचना आहे.